नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत जुलै 2019 करता कुंभ राशीचं संपूर्ण राशीफळ कसे असतील, ग्रहयोग कसे असतील, ग्रहांचे राशांतर आणि हे आपल्या राशीवर कशाप्रकारे परिणाम करणार आहेत, आपली मनस्थिती कशाप्रकारची असणार आहेत, कोणते निर्णय आपल्याला घ्यायचे आहेत, कोणते निर्णय आपल्याला टाळायचे आहेत, त्याचप्रमाणे या महिन्यातले कोणते शुभ आणि अशुभ दिवस असतील, या सर्व संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत त्या 12 राशींचं जुलै 2019 करताचा राशीफळ संदर्भातले व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. आपण त्याचा आनंद जरूर घ्या. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की कुंभ राशीचं जुलै 2019 करताचं संपूर्ण राशीफळ. तर सर्वात सुरुवातीला आपण रवी ग्रहाबद्दल बोलू. रवी जो की तुमच्या पंचम स्थानात होता तो साधारण 17 तारखेपासून तुमच्या 6व्या स्थानात येणार आहे. तर 6व्या स्थानात आल्यानंतर साधारण तुम्हाला त्याचा प्रभाव अशा प्रकारे मिळेल की तुमचा समजा विवाह झाला असेल तर तुमचे जे वैवाहिक साथीदार असतील त्यांच्याबरोबरच्या नातेसंबंधामध्ये छोटे मोठे कॉम्प्लिकेशन्स किंवा प्रॉब्लेम येऊ शकतील. हे खूप महत्त्वाचं आहे. छोट्या मोठ्या गोष्टी असतील त्याच्यामुळे थोडे प्रॉब्लेम होतील तुमच्या वैयक्तिक नातेसंबंधामध्ये, काही थोडे छोटे मोठे प्रॉब्लेम किंवा कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतील, तर काळजी घेणं खूपच गरजेचं आहे. तसंच त्यांना म्हणजे तुमचे जे वैवाहिक साथीदार आहेत किंवा असतील तर त्यांच्या संदर्भामध्ये त्यांच्या आरोग्याच्या बाबतीमध्ये सुद्धा छोटे मोठे काही गोष्टी समोर दिसून येतील, तर काळजी घेणं खूपच आवश्यक आहे. जर का ते ॲलर्जिक असतील तर त्याच्या संदर्भातसुद्धा काही गोष्टी समोर दिसून येऊ शकतील. यानंतर आपण विचार करणार आहोत मंगळ ग्रहाच्या संदर्भात. मंगळ ग्रह संपूर्ण महिना म्हणजे जुलै 2019 संपूर्ण महिना मंगळ ग्रह तुमच्या 6व्या स्थानात असणार आहे. 2-3 गोष्टी आहेत त्या संदर्भात काळजी घ्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आरोग्याच्या संदर्भात. आरोग्याच्या संदर्भातले त्रास किंवा प्रॉब्लेम तुमच्या स्वतःच्या बाबतीतसुद्धा या महिन्यामध्ये दिसून येतील, तर ही गोष्ट खूप महत्त्वाची होऊन जाते. कारण रवी आणि मंगळ हे दोन्ही उष्णग्रह तुमच्या 6व्या स्थानात येणार आहेत. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी तुम्ही कामाला जाता किंवा जर का तुम्ही नोकरीला जात असाल किंवा व्यवसाय किंवा उद्योगधंदे करत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा तुमच्या आजूबाजूची जी माणसं असतील, तुमचे जे सहयोगी असतील, त्यांच्यापासून सुद्धा थोडंसं सावध राहणं आवश्यक आहे. ज्याला आपण गुप्तशत्रू म्हणतो की जी माणसं तुमच्या म्हणजे तुमच्या समोर तोंडासमोर फार चांगलं म्हणतात आणि तुमच्या मागावून तुमची निंदा करतात, निंदा नालस्ती करतात, तर त्या व्यक्तींपासूनसुद्धा थोडंसं सावध राहणं गरजेचं आहे. तर ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे तुमची जी भावंड असेल त्यांच्या संदर्भातलेसुद्धा काही प्रॉब्लेम किंवा त्यांच्या आरोग्याच्या बाबतीतसुद्धा काही वेगळ्या गोष्टी समोर दिसून येतील. यानंतर आपण विचार करणार आहोत बुध ग्रहाच्या संदर्भात. बुध ग्रह तुमच्या 6व्या स्थानात असणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तो वक्री अवस्थेत असणार आहे संपूर्ण महिना. ज्या ठिकाणी तुम्ही कामात जाता त्या ठिकाणी तुमचे जो कॉन्फिडेन्शियल आहेत किंवा जे कागदोपत्री व्यवहार आहेत त्याच्यामध्ये काहीतरी चुका होण्याची शक्यता आहे, त्याच्यामध्ये काहीतरी मिस्टेक्स होण्याची शक्यता आहे, कदाचित तुमच्या ते काही कारवाईसुद्धा होऊ शकते. तर ही गोष्ट फार महत्त्वाची आहे, तुम्हाला थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट म्हणजे जर का तुम्ही तुमच्या स्वतःचंसुद्धा आरोग्य याकडेसुद्धा लक्ष देणं मगाशी सांगितलं ते गरजेचं आहे. आणि तसंच जर का तुम्ही स्टॉक मार्केट्स किंवा अशा प्रकारच्या काही गुंतवणुकीचे जे क्षेत्र आहेत की ज्यामध्ये रिस्क खूप महत्त्वाची ठरते किंवा भाग्याचे साथ लाभते, तर अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यापासून थोडंसं 4 हात लांब राहिलेलं बरं. कारण अशा ठिकाणी जर का तुम्ही मोठी इन्व्हेस्टमेंट केली तर त्याचे चुकीचे परिणाम किंवा त्याचे चुकीचे रिझल्ट्स तुम्हाला येऊ शकतील. तर माझ्या मते अशा प्रकारचं कोणत्याही प्रकारचे डील किंवा ट्रेड तुम्ही या महिन्यात करण्याचं थोडं टाळलं तर बरं पडेल. यानंतर आपण चर्चा करणार आहोत गुरुग्रहाच्याबद्दल. गुरुग्रह तुमच्या 10व्या स्थानात भ्रमण करणार आहे. पंचमदृष्टीने तो तुमच्या द्वितीय स्थानाला बघेल आणि सप्तम दृष्टीने तो तुमच्या 4थ स्थानाला बघेल आणि 9व्या दृष्टीने तो तुमच्या 6व्या स्थानाला बघेल. गुरुग्रह तसा पाहिला तर शुभ आहे आणि त्याचा जो भ्रमण तुमच्या राशीकरतासुद्धा शुभ आहे, मात्र सध्या तो वक्री अवस्थेत असल्याकारणामुळे किंवा संपूर्ण जुलै महिन्यात तो वक्री अवस्थेत असल्याकारणामुळे त्याच्या पूर्ण क्षमतेने तो आपले परिणाम देणार नाही. परंतु मगाशी जे सांगत आलो आहे इतर ग्रहांच्या बाबतीतसुद्धा की तुमच्या आरोग्याच्या संदर्भात, तुमचे वैवाहिक जोडे त्यांच्या आरोग्याच्या संदर्भात किंवा तुम्ही ज्या ठिकाणी काम करता म्हणजे तुमच्या करिअरच्या संदर्भात प्रॉब्लेम होईल, आता हे जे सगळ्या गोष्टी आहेत ह्याचे परिणाम खूप एक्स्ट्रीम होणार नाहीत गुरुग्रहामुळे. त्याच्यामुळे फार काय मोठे किंवा टेन्शन किंवा स्ट्रेस घेण्याची आवश्यकता नाही, परंतु थोडंसं सावध राहिलेलं बरं. यानंतर आपण चर्चा करणार आहोत शुक्रग्रहाबद्दल. शुक्र दिनांक 24 तारखेनंतर तुमच्या 5म स्थानातून 6व्या स्थानात भ्रमण करेल. हा शुक्र 23 तारखेपर्यंत तुमच्या 5व्या स्थानात असणार आहे की जी सगळ्यात शुभकारक अशी गोष्ट आहे. त्यामुळे तुम्हाला
मगाशी सांगितल्याप्रमाणे भाग्याची साथ वगैरे चांगली लाभेल, त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. आर्थिक संदर्भात, फायनान्शियल स्टेटसच्या संदर्भात सुद्धा अजिबात प्रॉब्लेम किंवा कॉम्प्लिकेशन येणार नाहीत. तुमचे जे घरातील जे मेंबर्स असतील, तुमच्या कुटुंबातील जे व्यक्ती असतील, त्यांच्याबरोबर सुद्धा तुमचे जे संबंध आहेत ते चांगल्या प्रकारे सुधारतील आणि त्याचा आनंदसुद्धा तुम्ही घ्याल. त्याच्यामुळे शुक्रग्रहाचं जे भ्रमण आहे ते तुमच्यासाठी खूपच लाभदायी ठरणार आहे. यानंतर आपण विचार करणार आहोत शनिग्रहाच्याबद्दल. शनिग्रह तुमच्या लाभसनात भ्रमण करणाऱ्या तृतीय दृष्टीने तो तुमच्या प्रथम स्थानाला बघणार आहे, सप्तम दृष्टीने तो तुमच्या पंचम स्थानाला बघणार आहे आणि दहाव्या दृष्टीने तो तुमच्या अष्टम स्थानाला बघणार आहे. इथे सुद्धा तुम्हाला तुमच्या आरोग्याच्या संदर्भात काळजी घेणं जास्त आवश्यक ठरणार आहे. यानंतर आपण हा जो महिना आहे म्हणजे जुलै 2019 गुरु पुष्यामृत सुद्धा योग आहे, दिनांक 4 तारखेला. तर हा या योगावरती तुम्ही चांगली वस्त्र किंवा सोन्या चांदीचे दागिने किंवा जे तुम म्हणजे जे जास्त महागडे वगैरे वस्तू आहेत त्या त्याच्या तुम्ही खरेदी करू शकता, कारण हा दिवस तसा चांगला आहे. संपूर्ण दिवस त्याकरता तुमच्यासाठी आहे आणि त्याची तारीख आहे 4. तर या दिवशी तुम्ही तुमची जी काही खरेदीदारी असेल महत्त्वपूर्ण ती तुम्ही करू शकता. त्याचप्रमाणे आतापर्यंत आपण ग्रहांचे जे ग्राशांतर आहेत किंवा ग्रहांची जी स्थान आहे त्या संदर्भातले काही माहिती घेतली, आता आपण ग्रहयोगांबद्दल सुद्धा पाहू. ग्रहयोगांबद्दल सांगायचं झालं तर ग्रहयोगांचा जो प्रभाव असतो तो 2 ते 3 दिवसापर्यंतचा असतो, परंतु तो लक्षात राहतो आणि ग्रहांसारखा त्याचा प्रभाव नसतो की संपूर्ण महिना तशा प्रकारे जाईल, परंतु ग्रहयोगांचा सुद्धा स्वतःचे असे काय परिणाम असतात, ते कोणते कशा प्रकारचे आहे आणि कोणत्या दिवशी असणार आहे त्या संदर्भातसुद्धा माहिती घेऊ. तो बुधमंगळ युती असणार आहे तुमच्या 6व्या स्थानामध्ये आणि त्याचा जो कालावधी असणार आहे तो 7 तारखेपासून ते 9 तारखेपर्यंतचा असणार आहे. तर ह्या दरम्यान तुम्ही ज्या ठिकाणी काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणी छोट्या मोठ्या गोष्टीवरून काही वादविवाद वगैरे होऊ शकतात, कागदोपत्री व्यवहारामध्ये थोडी फसगत होण्याची शक्यता आहे, तुमच्याकडून चुकी होण्याची शक्यता आहे, काळजी घेणं गरजेचं आहे. कालावधी असणार आहे 7 तारखेपासून ते 9 तारखेपर्यंत. रवी आणि शनीचा प्रतियोगसुद्धा असणार आहे. रवी तुमच्या पंचम स्थानात आहे, त्याच्यावर तुमच्या भाग्यस्थानात असणारा जो शनी आहे त्याचा प्रतियोग होणार आहे. तर तुम्ही ज्या ठिकाणी काम करता, नोकरी करता त्या ठिकाणी थोडंसं काळजी घेणे आवश्यक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे जे वैवाहिक साथीदार असतील त्यांच्या आरोग्याच्या संदर्भात प्रॉब्लेम येऊ शकतील किंवा त्यांच्यावर तुमचे काही मतवैचित्र वगैरे होऊ शकतील. कालावधी असणार आहे 8 तारखेपासून ते 11 तारखेपर्यंत. मंगळ आणि हर्षलची सुद्धा युती असणार आहे. हर्षल जो की तुमच्या तृतीय भावात आहे त्याच्यावर तुमच्या 6व्या स्थानाचा जो मंगळ आहे त्याचा केंद्रयोग असणार आहे. तुमच्या स्वतःच्या आरोग्याबद्दल थोडी काळजी घेणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे तुमच्या भावंडांबद्दल सुद्धा काही वेगळ्या गोष्टी किंवा नकारात्मक गोष्टी किंवा अशुभ काही गोष्टी तुमच्या कानावर येऊ शकतील. काळजी म्हणजे काळजी जास्त करू नका, पण थोडंसं सजग राहा. आणि त्याचा कालावधी आहे 8 तारखेपासून त्याचा कालावधी असणार आहे 10 तारखेपासून ते 12 तारखे. शुक्र आणि शनीचा प्रतियोग सुद्धा असणार आहे आणि याचा जो कालावधी आहे तो 16 तारखेपासून ते जवळजवळ 18 तारखेपर्यंत असणार आहे. या कालावधीमध्ये तुमचे जे घरातले जे मेंबर्स असतील म्हणजे कुटुंबातले ज्या व्यक्ती असेल त्यांच्याबरोबर छोट्या मोठ्या गोष्टीवर काही विवाद वगैरे होऊ शकतील, तर थोडीशी त्या ठिकाणी काळजी घेणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे शुक्र आणि नेपच्यूनचा नवपंचम योग म्हणजे त्रिकोण योगसुद्धा होणार आहे. त्यांचा कालावधी असणार आहे 17 तारखेपासून ते 19 तारखेपर्यंत. हा जो योग आहे हा तुमच्यासाठी खूपच शुभयोग अशा प्रकारे असणार आहे. म्हणजे लक फॅक्टर ज्याला म्हणतो तो तुम्हाला चांगल्या प्रकारे या ठिकाणी दिसून येईल. तसंच जर का तुम्हाला काही मोठे डिसिजन घ्यायचे असेल तर त्या संदर्भातसुद्धा काही तुम्हाला म्हणजे ज्याला आपण गट फिलिंग मिळतो तुमच्या स्वतःमधूनच तुम्हाला काही विचार सुचतील. तसं ज्या व्यक्ती म्हणजे ज्या कुंभराशीचे व्यक्ती भक्तिमार्गामध्ये आहेत किंवा मेडिटेशनमध्ये आहेत त्यांनासुद्धा काही चांगले अनुभव येऊ शकतील. पारलौकिक अनुभव वगैरे म्हणतो त्या प्रकारचे अनुभव येऊ शकतील, तर त्यासाठी तयार राहा. आणि हा जो कालावधी आहे तो 17 तारखेपासून ते 19 तारखेपर्यंतचा असणार आहे. रवी आणि बुधची युती असणार आहे 6व्या स्थानात. कालावधी असणार आहे 22 तारखेपासून ते 25 तारखेपर्यंत. या दरम्यान जे काही तुमच्या आरोग्याबद्दल, तुमच्या वैवाहिक साथीदाराबद्दल किंवा ज्या ठिकाणी तुम्ही तुमचं करिअर आहे त्या ठिकाणी जे काही छोटे मोठे प्रॉब्लेम येतील ते कशामुळे आले, का आले, याबद्दल थोडंसं चिंतन होईल विचार होईल. कालावधी मगाशी सांगितल्याप्रमाणे 22 तारखेपासून ते 25 तारखेपर्यंत असणार आहे. बुध आणि शुक्रची युतीसुद्धा असणार आहे. त्याचा कालावधी असणार आहे 23 तारखेपासून ते 26 तारखेपर्यंत. म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी कामाला जाता किंवा तुमचं जे काही जॉब असेल किंवा नोकरी किंवा व्यवसाय असेल त्या ठिकाणी जे काही प्रॉब्लेम तयार झाले होते हळूहळू ईज आउट व्हायला लागते, मग त्याच्यातून तुम्ही हळूहळू बाहेर पडाल आणि एक नॉर्मल गोष्टी तुम्ही तुमचं जे माइंडसेट असेल, तुमची जी मानसिकता असेल ती पूर्णपणे नॉर्मल होण्यास या दरम्यान मदत होईल. रवी आणि हर्षाचा केंद्रीय योगसुद्धा होणार आहे. हर्षल जो की तुमच्या तृतीय स्थानात आहे त्याच्याबरोबर तुमच्या 6व्या स्थानातला जो रवी आहे त्याचा केंद्रयोग होणार आहे. आणि या दरम्यान तुमचे जे वैवाहिक साथीदार असतील त्यांच्या आरोग्याच्याबद्दल सडन अशा काही गोष्टी होऊ शकतील, थोडंसं काळजी घ्या. कालावधी असणार आहे 29 जुलैपासून ते 1 ऑगस्टपर्यंत. मित्रांनो, प्रत्येक महिन्यामध्ये अमावास्या आणि पौर्णिमा हे येतच असतात आणि अमावास्या आणि पौर्णिमेदरम्यान
सूर्याचं आणि चंद्राचं जे पृथ्वी पर पृथ्वीच्या संदर्भातलं जे आकर्षण असतं ते सर्वात जास्त पाहिलं जातं, आणि पृथ्वीवरचे जे जलतत्व असतात ती सगळ्यात जास्त ॲक्टिवेट झालेली असतात. ह्याचा परिणाम म्हणजे समुद्रामध्ये येणारी भरती आणि ओहोटी याचा जो स्तर असतो तो अमावस्या पौर्णिमेला सर्वात जास्त दिसून येतो. आपल्या शरीरात सुद्धा सांगायचं झालं तर आपल्या शरीरात रक्त आहे आणि त्यामध्ये पाण्याचे जो स्तर आहे तो सर्वात जास्त आहे. त्यामुळे ह्या अमावस्या आणि पौर्णिमेचा आपल्या मानसिकतेवरती सुद्धा नक्की परिणाम होतो. त्याच्यामुळे आपण पाहिलं असेल की जुनी जाणती माणसं ती नेहमी सांगतात की अमावस्या आणि पौर्णिमेला कोणत्याही प्रकारचे वादविवाद करू नका, कारण ते वाढले जाण्याची शक्यता असते. आणि असंही आता विज्ञानाने सिद्ध झालं आहे की या दरम्यान थोडासा बी पी हायच असतो किंवा आपले जे भावना असतात त्या थोड्याशा तीव्रतम असतात. मग ह्या महिन्यामध्ये म्हणजे जुलै 2019 अमावस्या आणि पौर्णिमेचा प्रभाव कधी असेल, तर अमावस्याच्या बद्दल सांगायचं झालं तर 2 तारखेच्या सकाळी 3:06 ते 3 तारखेच्या मध्यरात्री 12:47 अमावस्याचा प्रभाव असेल. पौर्णिमेच्याबद्दल सांगायचं झालं तर 16 तारखेच्या मध्यरात्री 1:49 17 तारखेच्या सकाळी 3:08 पौर्णिमेचा जो प्रभाव असणार आहे तो दिसून येईल. तर ह्या अमावस्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान कोणत्याही प्रकारचे मोठे डिसिजन घेऊ नका, वादविवाद करू नका, प्रॉमिसेस कमिटमेंट कोणालाही करू नका, कारण भावना स्थिर नसतात. त्याच्यामुळे वेगळ्या प्रकारचे काहीतरी निर्णय होऊ शकतात की जे तुम्हाला त्रासदायक ठरू शकतात. ह्या महिन्यामध्ये चंद्रग्रहणसुद्धा असणार आहे, खंडग्रास पद्धतीचं चंद्रग्रहण असणार आहे आणि ते 17 तारखेला होणार आहे. तर 16, 17, 18 हे ह्या जे दिवस आहेत हे जे दिवससुद्धा महत्त्वपूर्ण होतात. तसंच प्रत्येक महिन्यामध्ये काही दिवस येतात की ज्या दिवसामध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित चाललेल्या असतात परंतु आपल्यासाठी काही गोष्टी कठीण होऊन बसतात, छोट्या मोठ्या गोष्टी होत नाहीत आणि त्यामुळे आपला मूड जातो किंवा आतूनच आपल्याला काही म्हणजे कॉन्फिडन्स लेवल आपला थोडासा कमी वाटतो आणि आपण त्याला अशुभ दिवस काही दिवस काही बरोबर नाही किंवा मूड आपला लागत नाही. तर हे दिवस असणार आहेत जुलै 2019 4, 5, 8, 9, 17, 18 हे जे दिवस आहेत हे दिवस अशुभ दिवस असणार आहे जुलै 2019 करता कुंभ राशीचं. तर मित्रांनो, हे होतं कुंभ राशीचं जुलै 2019 करताचं संपूर्ण राशीफळ. आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं, आपण त्याचा कशाप्रकारे अनुभव घेतला या संदर्भात खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा ते लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकन पण दाबा, जेणेकरून आपल्या चॅनलकडून नवीन नवीन व्हिडिओ जे नेहमीच येत असतात त्याचं लेटेस्ट नोटिफिकेशन आपल्याला लगेचच्या लगेच मिळून जाईल. धन्यवाद.